समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। ज्या कुटुंबाला संतांची शिकवण आहे अशीच कुटुंबे सुसंस्कृत आणि संस्कारक्षम असतात असं प्रतिपादन बीड येथील समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण तुकाराम मुंडे महाराज यांनी केलंय। तडवळे येथील यशोदा निवृत्ती खाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। मुंडे पुढे म्हणाले, पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणामध्ये आपली भारतीय संस्कृती 90 वर्ष टिकून राहिली, याला कारण म्हणजे संत विचारांची शिकवण होय। राजकारण, समाजकारण, शिक्षण, विज्ञान यांची योग्य सांगड म्हणजे ज्ञानेश्वरी होय। सूर्यमालेत मालिकेतील सिद्धांत हा ज्ञानेश्वरांनी 7 वर्षांपूर्वी आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवलाय। अशा संतांचं वाचन करणं आयुष्यातील महत्वाचं आहे। आयुष्यात संतांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा, तसेच जीवनात आई वडिलांचंही महत्व सर्वश्रेष्ठ आहे। जीवनात आई असेल तरच जीवन परिपूर्ण असतं, नाहीतर जीवन शून्य आहे। माता आणि माती हे ज्यांना समजलं नाही त्यांचं जीवन मात्र शून्य आहे। कार्यक्रमास माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख, सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे सर, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्राध्यापक अर्जुनराव खाडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे, नाना पुजारी, प्राध्यापक बी एस पाटील, डॉक्टर महेश माने, बाळासाहेब पाटील, अजय साणप, सतीश घाडगे, अंकुशराव राऊत, भाऊसाहेब खाडे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी सरपंच गोपीनाथ खाडे, हनुमंतराव खाडे, आबाजी खाडे, श्रीमंत खाडे यांनी स्वागत केले। हरिभक्त पारायण धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले। दरम्यान तडवळे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे निवृत्त प्राचार्य आनंदराव नांगरे यांचा प्रथम स्मृती दिनही विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। यानिमित्त हरिभक्त पारायण अनिल तुपे नाशिक यांचं सुश्राव्य कीर्तन झालं। शुभम नांगरे, धनंजय नांगरे आणि सहकाऱ्यांनी संयोजन केलंय। तिने आताचा पाळणा करून आपल्याला सांभाळले। तिच्या आजारपणात आताचा पाळणा करून तिला घरातून रिक्षा पर्यंत न्यायची संधी मिळाली तर सोडायची नाही। कित्येक रात्री तिने आपल्यासाठी जागून काढल्या, तिच्यासाठी 2 रात्री जागायची संधी मिळाली तर तक्रार करायची नाही। तिनं आपल्या बाल्य अवस्थेमध्ये, आपल्या शिशु अवस्थेमध्ये आपण घाण केलेले कपडे दिवसामध्ये 10 वेळा बदलले आणि धुतले। तिच्या आजारपणात, तिच्या मातारपणात, पाणावरणाने तिच्याकडून कपडे घाण झाले तर ते बदलायची लाज वाटू द्यायची नाही, कंटाळा करायचा नाही। अशा गादीवरून पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, आई मांचे घाण झाले कपडे धुवायची तयारी ठेवा, तुम्हाला जगातल्या सगळ्या तीर्थांचं दर्शन मायबापाच्या घाण झालेल्या कपड्यात झाल्याशिवाय राहणार नाही, घेण्याचा प्रयत्न करा। आपल्या भावना तेवढ्या पवित्र असल्या पाहिजे। त्यांनी आपल्या, त्यांनी मातृत्वाचा पराक्रम केला आणि पराक्रमाचं मातृत्व केलं। 9 महिने पोटात वागवणं हा मातृत्वाचा पराक्रम आहे आणि आपल्या पराक्रमी जीवनाला आशीर्वाद देणं हे पराक्रमाचं मातृत्व आहे। दुबार तिबार पेरावं लागेल, बियाणं कसं जाणार घेतलं, जमीन वाळूची असली तर चालेल, दोन्ही गोष्टी पाहिजे, सुपीक जमीनही पाहिजे, असदार बियाणेही पाहिजे। आता ऐका, सुपीक जमीन म्हणजे प्रारब्ध आहे आणि कसदार बियाणं म्हणजे प्रयत्न आहे। प्रयत्न रूपी बियाणं प्रारब्ध रूपी जमिनीत रुजवल्याशिवाय यश नावाचं फळ पदरात पडत नाही। आई पोराची बाजू घेऊन भांडायला उठली, सगळ्या आईने थोडी मदत केली। आईच्या कार्यक्रमात पोराच्या बाजूने भांडणाऱ्या आईला मदत करायला सगळ्या आई साहेब आल्या पाहिजे। श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा, श्रीरंग माझा वेडा,
याला नाही दुसरा जोडा गे याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संकट सोडा गे गोकुळच्या नारी पाच वर्षाचे माझे बाळ गे पाच वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे अंगणी माझ्या खेळे कधीच वाया जाणार मेरे सदर्द दिल को मेरे सदर्द दिल को आधार चाहिए काली कमले। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी जे के काळे तडवळे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।